नमस्कार माझ्या भगिनींनो आणि बांधवांनो, छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यावर ज्याच्या तोंडातून आप सुख जे येतं तो मराठी. ज्ञानेश्वर माऊलीपासून कुसुमा गजनपर्यंत त्यांच्या कविता ऐकताना जो माणूस त्याने तल्लीन होतो ना तो मराठी. शिवरायांच्या शिवचरित्र असताना ज्या माणसाच्या अंगावरती काटा येतो ना तो मराठी. लोक मला विचारतात की तुम्ही पक्ष बनण्यासाठी एवढा कशाला वेळ लावताय, का तमाशा तर फड काढत होतो की कुठल्या गणेश उत्सव मंडळ काढत होतो, उद्यापासून वर्गणी मागायला सुरू, विचार नको करायला की इतरांसारखे नुसते स्टंटच करत बसू. त्या दिवसांपासून ते आज दिवसांपर्यंत ज्या पुढाऱ्याने तुमचा भ्रमणिरास केला त्याप्रमाणे उद्या मी जरी केला तर विश्वास तुम्ही ठेवणार कोणावरती? सतत काय नवीन पुढारी जन्माला येणार आणि तो भ्रमणिरास करणार, ह्याच्यात आयुष्य घालवणार?